मित्रांनो, टार्गेट अकॅडमी अकोट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो आहे संभाव्यता, हा आज आपण घेणार आहे। आता संभाव्यता म्हणजे काय? तर संभाव्यता म्हणजे एक प्रकारची असते शक्यता। उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, जे हवामान खातं असते ते हवामान खातं सुद्धा त्यांचा एक प्रकारचा अंदाज सांगत असतात। येत्या 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे एक प्रकारची शक्यता म्हणजे संभाव्यता होय। आणि संभाव्यताला इंग्रजी मध्ये म्हणतात प्रोबॅबिलिटी। आता या संभाव्यता हा टॉपिक समजून घेण्याकरिता आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या बेसिक कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे। त्यामधलं पहिली गोष्ट आहे ते म्हणजे यादृच्छिक प्रयोग। आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? तर यादृच्छिक प्रयोग म्हणजे ज्या काही सर्व शक्य घटना असतात, ज्या काही सर्व शक्य घटना असतात त्या शक्य घटनांचा परिणाम म्हणजेच यादृच्छिक प्रयोग म्हणून केला जातो। ठीक आहे, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एक नाणं फेकलं असता हा एक प्रकारचा यादृच्छिक प्रयोग आहे, किंवा एक फासा फेकला असता हा सुद्धा एक यादृच्छिक प्रयोग आहे, किंवा 52 कार्डांचा पत्ता योग्य रीतीने पिसणे हा सुद्धा एक यादृच्छिक प्रयोग आहे, किंवा किंवा एखाद्या क्लासमधील अक्षय नावांच्या मुलांचा म्हणजे योग्य म्हणजे सर्वांनी मिळून एक विशिष्ट प्रकारचा अक्षय नावाचा मुलगाच बाजूला काढणे हा सुद्धा एक प्रकारचा काय यादृच्छिक प्रयोग आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे निष्पत्ती। आता निष्पत्ती म्हणजे काय? आता जो काही आपण यादृच्छिक प्रयोग करतो, बरोबर आहे, जो काही आपण यादृच्छिक प्रयोग करतो, उदाहरणार्थ एक नाणा फेकला असता हा एक प्रकारचा यादृच्छिक प्रयोग आहे, एक फासा फेकला असता हा एक प्रकारचा यादृच्छिक प्रयोग आहे, परंतु यादृच्छिक प्रयोगाचा परिणाम म्हणजे निष्पत्ती, म्हणजे निश्चित घटना सांगणे। उदाहरणार्थ एक फासा फेकला असता आपल्याला निश्चितपणे सांगता येते एका फाशाला 6 पृष्ठभाग असतात, म्हणून 6 घटना घडू शकतात। एक नाणा टॉस केला असता एक नाणा वर फेकले असता 2 घटना घडू शकतात, एकतर छापा पडेल एकतर काटा पडेल। हे आपण निश्चितपणे काय करतो निश्चितपणे ह्या गोष्टी आपण सांगू शकतो। म्हणून अशा प्रकारचा ज्या काही निश्चित घटना आपण सांगतो त्याला निष्पत्ती असं म्हणतात। उदाहरणार्थ क्लासमध्ये अक्षय नावाचे मुलं किती आहे, तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की 4 आहेत 5 आहेत 6 आहेत, म्हणजे एक प्रकारचं याला निष्पत्ती असं म्हणतात। आता निष्पत्तीचं उदाहरण काय? तर पहा, एक नाणा फेकलं असता आपण निश्चितपणे सांगू शकतो फक्त 2 घटना घडतात, एक फासा फेकला असता फक्त 6 घटना घडतात आपण निश्चितपणे सांगू शकतो। मग ज्या गोष्टी आपण यादृच्छिक प्रयोगाचा परिणाम म्हणजे निष्पत्ती असं म्हटलेलं आहे, परंतु निश्चित घटना सांगणे म्हणजेच काय? यादृच्छिक प्रयोगामधील ज्या काही निश्चित घटना असतात त्या निश्चित घटना सांगणे म्हणजे निष्पत्ती होय। त्यानंतर आणखीन एक महत्वाचा संकल्पना आहे ती म्हणजे नमुना अवकाश, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सॅम्पल स्पेस। आता नमुना अवकाश म्हणजे काय? आता यादृच्छिक प्रयोगामध्ये जवळपास सर्वच्या सर्व शक्य घटनांचा जो संच असतो त्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात। आता यादृच्छिक प्रयोग आपण केला, एक फासा फेकला असता एकूण 6 घटना घडतात, मग या सर्व शक्य ज्या घटना आहेत यांचा संच म्हणजेच नमुना अवकाश होय। आता नमुना अवकाश जर पाहिलं तर नमुना अवकाश हा इंग्रजी वर्णमालेतील यस या अक्षराने दर्शवला जातो, तर ग्रीक अक्षर जे आहे ओमेगा याने सुद्धा नमुना अवकाश दर्शविला जातो। आता यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे एक प्लेइंग कार्ड्स आपण घेतलेले आहे, प्लेइंग कार्ड बद्दल माहिती घेणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणून आपण प्लेइंग कार्ड बद्दल माहिती घेणार आहोत। तर पहा, योग्य रीतीने जे टोटल प्लेइंग कार्ड्स असतात ते असतात 52, किती असतात 52 कार्ड असतात। आता 52 कार्ड मध्ये ते 2 रंगाचे असतात, एक असते लाल रंगाचं आणि एक काळ्या रंगाचे, म्हणजे लाल रंग आणि काळा रंग यांच्या मिळून एक 52 पत्त्याचा एक प्लेइंग कार्ड तयार झालेला असतो। ठीक आहे, तर लाल रंगाचे परत 2 प्रकारचे कार्ड असतात, ज्यामध्ये 13 पानं असतात हार्टचे म्हणजेच बदाम,
13 कॅरेट असतात चौकटचे म्हणजे त्याला आपण डायमंड म्हणू शकतो आणि 26 कॅरेट काळे असतात त्यामध्ये 13 कॅरेट किलवरचे असतात आणि 13 कॅरेट इस्पिकचे असतात ठीक आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं आहे आता वास्तविक पाहता हे जे 52 कॅरेट असतात या 52 कॅरेट मध्ये एकके चार प्रकारचे म्हणजे हार्टचा एक चौकटचा एक किलवरचा एक आणि इस्पिकचा एक म्हणजे असे एकूण चार असतात आणि असे एकूण किती पानं असतात तर 13 पानं असतात 13 गुण्याला जर 4 केले तर एकूण किती कार्ड मिळतील आपल्याला 52 ठीक आहे तर या प्लेइंग कार्ड मध्ये महत्त्वाची गोष्ट यामध्ये 4 एकके असतात हे आपल्याला माहितच आहे 12 चित्रयुक्त कार्ड असतात आता 12 चित्रयुक्त कार्ड कोणते तर ज्यामध्ये जोकर असते क्वीन असते सॉरी जॅक असते क्वीन असते आणि किंग असतो म्हणजे जे क्यू के हे प्रत्येकी 4 म्हणजे 4 गुणेला 3 जर केले तर इथं 12 कार्ड हे कसे असतात चित्रयुक्त कार्ड असतात आता 12 कार्ड हे चित्रयुक्त कार्ड आणि 4 एकके एकूण झाले 16 आणि दुरी 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रत्येकी हे 9 गुणेला जर 4 केले तर ते किती येतील 36 अधिक हे 16 बरोबर 52 म्हणजे असा एक वेगवेगळ्या पानांचा एक प्लेइंग कार्ड तयार होतो 52 कार्डांचा ठीक आहे आणि त्यानंतर एक आणखी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे घटना आता घटना म्हणजे काय तर नमुना अवकाश मधील योग्य निष्पत्तीच्या संचाला घटना असे म्हणतात जो नमुना अवकाश असतो त्यामधील जे योग्य निष्पत्तीचा जो संच असतो त्या संचाला घटना असं म्हणतात उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं जर झालं तर उदाहरण आपण घेऊ शकतो एक फासा फेकला असता त्या फाशावर वरच्या पृष्ठभागावर त्या फाशाच्या वरच्या पृष्ठभागा समसंख्या असणे किंवा समसंख्या किती येतील तर आपण नमुना अवकाश मधील योग्य निष्पत्तीचा जो संच असतो म्हणजे आता कोणकोणत्या समसंख्या आहेत 2 आहे 4 आहे आणि 6 आहे म्हणजे ह्या जो संच असतो या संचाला आपण घटना म्हणू शकतो ठीक आहे समजलं तुम्हाला यादृच्छिक प्रयोग निष्पत्ती नमुना अवकाश त्याच्यानंतर हे टोटल प्लेइंग कार्ड्स 52 असतात त्याच्यानंतर घटना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नेहमीसाठी आठवण राहाव्या किंवा नेहमीसाठी तुमच्या लक्षात राहाव्या म्हणून त्याकरता तुम्ही या बोर्डचा किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर काढा ठीक आहे हॅलो मित्रांनो येथे काही संभाव्यता या प्रकरणावरील काही यादृच्छिक प्रयोग आपण करून दिलेले आहेत त्याच्यानंतर नमुना अवकाश म्हणजे काय आणि घटनांची संख्या किती आहे या सर्व गोष्टीचा आपण एक तक्ता तयार केलेला आहे तर हा तक्ता तुम्हाला परमनंटली लक्षात ठेवायचा आहे आता सुरुवातीला यादृच्छिक प्रयोग आपण असे केला एक नाणा फेकलं असता नमुना अवकाश आपल्याला मिळतो आता तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे की नमुना अवकाश हा इंग्रजी वर्णमालेतील यस या अक्षराने दर्शवितात किंवा ग्रीक अक्षर जे आहे ओमेगा याने सुद्धा दर्शविला जातो आता एकूण घटनांची संख्या दिलेली आहे इथं घटनांची संख्या एकतर हेड पडू शकते किंवा टेल पडू शकते म्हणून आपण घटनांची संख्या एकूण दिली 2 2 नाणं फेकलं असता नमुना अवकाश असा तयार होईल आणि एकूण घटनांची संख्या आपल्याला 4 मिळेल हे सर्व तुम्हाला परमनंटली लक्षात ठेवायचं आहे 1 नाणं फेकलं असता 2 घटना घडतात 2 नाणे फेकले असता 3-4 घटना घडतात 3 नाणे फेकले असता एकूण घटना किती घडतील 8 आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची ती म्हणजे अशी एक नाणा फेकले असता एक नाणा एकदा फेकले असता घटना 2 घडतील एक नाणा 2 फेकले असता तर घटना 4 घडतील आणि एक नाणा 3 फेकले असता तर घटना 8 घडतील म्हणजे तिथं नाण्याचा प्रश्न काही येणार नाही नाणं जरी 1 असलं परंतु जर ते 2 फेकलं तर 4 घटना घडतील 3 फेकलं तर 8 घटना घडतील हा एक फरक तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे 2 नाणा फेकले असता तर आपल्याला माहितच आहे 4 घटना घडतील 3 नाणे फेकले असता माहित आहे आपल्याला 8 घटना घडतील त्याच्यानंतर आहे एक फासा फेकला असता एक फासा जर फेकला तर नमुना अवकाश यस आपण अशा पद्धतीने लिहू शकतो म्हणजेच एकूण घटना किती घडू शकतात 6 घडू शकतात
दोन फासे फेकले असता ह्या घटना तुम्हाला तयार करायच्या आहेत. म्हणजेच एक सोबत एक, एक सोबत दोन, पहिल्या फाशावर एक पडेल, दुसऱ्या फाशावर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, अशा पद्धतीने ह्या घटना तुम्हाला तयार करायच्या आहेत. एकूण घटना घडतील 36. त्याच्यानंतर एक नाणा व एक फासा फेकला असता, एक नाणा फेकलं असतं किंवा एक फासा फेकला, म्हणजे एकाच वेळी एक नाणा आणि एक फासा जर फेकला तर अशा पद्धतीनं त्या घटना घडतील, म्हणजेच एकूण घटना घडतील 12. आणि शेवटी आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 कार्ड पैकी काढलेला एक कार्ड, बरोबर आहे. म्हणून अशा प्रत्येकी अशा एकूण घटना घडतील आणि प्रत्येकी हे 4 कार्ड असतात, म्हणून एकूण आपण घटनांची संख्या लिहिली 52. अशा पद्धतीनं हा जो तक्ता आहे हा तक्ता तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे किंवा हा परमनंटली तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता एखाद्या घटनेची संभाव्यता जर आपल्याला काढायची असेल तर त्या घटनांची संभाव्यता काढण्याचं सूत्र आपण लिहून घेतलेलं आहे. घटनांची संख्या म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगामध्ये एकूण किती घटना घडतील त्या घटनांची संख्या भागेला नमुना अवकाश, या सूत्राद्वारे आपल्याला घटनेची संभाव्यता मिळेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, अत्यंत महत्वाचे हे पॉइंट आहे, हे पॉइंट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, संभाव्यता ही नेहमी अपूर्णांकात किंवा टक्केवारीत दर्शविता, नेहमी संभाव्यता ही अपूर्णांकात किंवा टक्केवारी मध्येच दर्शविता. तर पहा, उदाहरणार्थ 1/4 हा अपूर्णांक आहे किंवा 25% ही टक्केवारीत आहे. तर घटनेची संभाव्यता ही नेहमी अपूर्णांकात किंवा टक्केवारी मध्ये दर्शवितात. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, कोणत्याही घटनेची संभाव्यता, मग ती घटना कोणतीही असो, तिची संभाव्यता 0 to 1 किंवा 0% to 100% पर्यंतच असते. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट आहे, एखाद्या घटनेची संभाव्यता 0 पेक्षा कमी नसते. 0 पेक्षा कमी संख्या म्हणजे सर्व ज्या ऋण संख्या असतात त्या असतात, म्हणून कोणत्याही घटनेची संख्या संभाव्यता ही ऋण नसते. आणि किंवा 1 पेक्षा जास्त नसते. कोणत्याही घटनेची, एखाद्या घटनेची जी संभाव्यता असते ती 1 पेक्षा जास्त सुद्धा नसते. आशा करतो मी तुम्हाला या सर्व टॉपिक किंवा ज्या काही मूळ संकल्पना संभाव्यता या विषयाशी संबंधित असलेल्या ज्या काही मूळ संकल्पना आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो. आणि यावर आधारित एक एक्झाम्पल आपण सोडवून घेणार आहोत, ठीक आहे. तर पुढचं एक्झाम्पल आहे, तर प्रश्न असा आहे, एक नाणा फेकलं असता वरच्या पृष्ठभागावर छापा किंवा हेड मिळण्याची किंवा हेड असण्याची संभाव्यता काढा. तर आपल्याला ज्या काही गोष्टी माहित आहे आपल्याला सुरुवातीला करायचं आहे, रँडमली एक्सपेरिमेंट करायचं आहे, बरोबर आहे. म्हणून आपण एक कॉइन घेणार आहे. आता या कॉइनला दोन बाजू असतात हे आपल्याला माहित आहे, एक आहे हेड आणि दुसरा आहे टेल. म्हणून सुरुवातीला आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश काढणं आवश्यक आहे. म्हणजे या एक पॉइंट फेकला असता नेमक्या जास्तीत जास्त किती घटना घडू शकतात, म्हणजेच आपल्याला नमुना अवकाश मिळेल. नमुना अवकाश तो यस न दर्शवितात. आता नमुना अवकाश मध्ये जास्तीत जास्त घटना घडू शकतात हेड किंवा टेल, बरोबर आहे. म्हणून आपण एकूण नमुना अवकाशांची संख्या किती असेल तर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2 घटना घडतात. तर आता इव्हेंट अशी आहे, घटना अशी आहे की वरच्या पृष्ठभागावर छापा पडण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. मग छापा किती वेळा पडू शकतो, एक वेळा पडू शकतो. हेड किती वेळा पडू शकतो, एक वेळा पडू शकतो. म्हणून आपण सपोज इव्हेंट ए घेऊ, आपण इव्हेंट ए मध्ये हे छापा पडण्याची आहे, म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर, वरच्या पृष्ठभागावर छापा मिळणे, छापा मिळणे. घटना ए आहे असं लिहू, घटना ए. म्हणून आपण लिहू शकतो घटने ए मध्ये एकच घटना घडेल, म्हणून या घटनांची एकूण संख्या नंबर ऑफ ए बरोबर हेड. हेड किती आहे, एकच घटना आहे, बरोबर आहे. म्हणून आपण संभाव्यता काढू शकतो ए घटनेची, घटनेची संभाव्यता, संभाव्यता बरोबर. आता वरच्या पृष्ठभागावर छापा मिळणे आहे, बरोबर आहे. म्हणून घटना ए मध्ये एकच घटना घडते, म्हणून नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एकूण किती आहे, 2 आहे.
नंबर ऑफ ए ची किंमत एक आली आणि नंबर ऑफ बी नंबर ऑफ एस ची किंमत दोन आहे म्हणून ए या घटनेची संभाव्यता असेल 1/2 किंवा ही टक्केवारी मध्ये जर लिहायची झाली तर 50%। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या संभाव्यता टॉपिक वरील एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। यानंतरचं उदाहरण आपण लगेच घेणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या असण्याची संभाव्यता काढा। आता पहा, सुरुवातीला आपल्याला नमुना अवकाश काढणं आवश्यक असते, म्हणून एक जर फासा आपण फेकला तर नमुना अवकाश आपल्याला मिळेल। नमुना अवकाश तो यस न दर्शविता। आता नमुना अवकाश मध्ये एक फासा, आता आपल्याला माहिती आहे की एका फाशाला 6 पृष्ठभाग असतात, म्हणून 6 अंक एका पृष्ठभागावर 1, दुसऱ्या पृष्ठभागावर 2, असे 6व्या पृष्ठभागावर 6 अंक असतील। ठीक आहे, म्हणून आपण इथं लिहून घेऊ 1, 2, 3, 4, 5 आणि 6। ठीक आहे, मग आता एकूण या नमुना अवकाशची संख्या किती आहे ते लिहून घ्यायची आहे, म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 6। ठीक आहे, त्याच्यानंतर आता घटना अशी दिलेली आहे आपल्याला की वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या। आता नमुना अवकाश मध्ये विषम संख्या कोणकोणत्या आहेत? पहिली विषम संख्या। आता विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या असं म्हणतात, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असं म्हणतात। म्हणून विषम संख्या कोणत्या असतील? 1, 3 आणि 5। म्हणजे एकूण किती संख्या आहेत विषम संख्या? 3 आहे। म्हणून आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, घटना ए आहे समजा, घटना ए ही विषम संख्या मिळण्याची आहे, म्हणून जे घटना ए असेल त्या घटना ए मध्ये आपण या सर्व गोष्टी लिहू शकतो 1, 3 आणि 5, कारण की ह्या सर्व संख्या विषम संख्या आहे। म्हणून आपल्याला एकूण ए घटनेमध्ये एकूण किती संख्या आहेत ह्या काढायच्या आहेत, 1, 2, 3 एकूण किती घटना घडतात? अशा 3 घडतात। म्हणून घटना ए जी आहे, घटना ए ची आपल्याला आता संभाव्यता काढायची आहे, म्हणून ए घटनेची संभाव्यता बरोबर आता ए घटनेची संख्या आहे नंबर ऑफ ए अपॉन भागेला काय असेल नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए आहे 3 म्हणून नंबर ऑफ एस आहे 6, म्हणून याचा जर आपण रिड्यूस फॉर्म केला, जर याला आपण संक्षिप्त रूपात जर लिहिलं तर 3 × 3, 3 × 2, 6 म्हणजे 1/2 ही आपल्याला काय मिळेल? घटना याची संभाव्यता मिळेल, किंवा ही टक्केवारी मध्ये सुद्धा किती येईल? 50% अशी येईल। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती घेणार आहे, नंतरचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ। ठीक आहे, धन्यवाद।